से सर आपल्या सोबत होते आणि त्यांनी या घटनेचं विश्लेषण केलेलं एक मोठी अपडेट आजच्या दिवसभरातली मोठी बातमी म्हणावी लागेल ती म्हणजे धनुष्यबाण हे चिन्ह आता एकनाथ शिंदेना मिळालंय शिवसेना हे नाव देखील त्यांना मिळालंय भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया आली आपण पाहूया बावनकुळे काय म्हणताय निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाने आज आत्ता जो माननीय एकनाथजी शिव शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेला मूळ शिवसेना म्हणून आणि धनुष्यबाने चिन्ह मिळालं मी एकनाथ शिंदेजींचं खूप खूप मनापासून अभिनंदन करतो तर लोकशाहीमध्ये जनप्रतिनिधी कुणाकडे जास्त यावरच मला वाटतं आणि जास्तीत जास्त मतदान कुणाकडे आहे मतदार कुणाकडे आहेत जेवढे जनप्रतिनिधी जास्त तेवढे मतदार जास्त आणि म्हणून जे निवडणूक अधिनियमामध्ये आयोगाच्या अधिनियमामध्ये ज्या बाबी स्पष्ट असेल त्या बाबीवर आज निकाल आला सत्यमेव जयते असा निकाल आहे हा ऐतिहासिक निकाल आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हा आजचा दिवस हा नक्की कोरला जाईल की अशा दिवशी आजच्या दिवशी हा निकाल आला होता आणि या निकाला